मित्रांनो फार्मसी ऍडमिशन प्रोसेस मध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मचे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत कॅपराउंड वन साठी जी काही तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची असते ते सुरू झालेलं आहे यासाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही मोबाईलवरतीही भरू शकता घरी कम्प्युटर असेल त्यावरती देखील भरू शकता सायबर मध्ये किंवा फॅसिलिटी सेंटरला जाण्याची गरज नाही आणि हा ऑप्शन फॉर्म भरत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणखीन काही सूचना आहेत त्या म्हणजे बरेच जे एफ सी सेंटर आहेत ते तुम्हाला सांगत आहेत की आमच्या स्पेसिफिक कॉलेजवरती येऊन ऑप्शन फॉर्म भरा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एफ सी सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः भरू शकता मोबाईलवरती भरू शकता लॅपटॉपवरती भरू शकता सपोज एखाद्या एफ सी सेंटर से ल, से, ती फॅसिलिटी देत असेल ऑप्शन फॉर्म भरून देत असेल पण एक गोष्ट लक्षात राहावी ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या लॉग इन आय डीमधून हे भरायचं आहे आणि कॉलेज तुम्हाला सजेस्ट करू शकतं की एखादं स्पेसिफिक कॉलेज त्यांचं कॉलेजवरती टाका एक क्रमांकाला टाका पण ती चॉईस स्वतःची तुमची असली पाहिजे तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या कॉलेज टाकायचे तुम्ही कोणीही तुम्हाला फोर्स करू शकत नाही की हेच कॉलेज एक नंबरला टाका किंवा असं करा सो so, हे या गोष्टीची एक काळजी तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म कोण कोण भरू शकतं तर ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असे सगळेजण ऑप्शन फॉर्म भरू शकतं तर आजपासून पुढचे तीन दिवस ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत ऑप्शन फॉर्म भरताना कुठलीही घाई करू नका थोडासा एक दिवस वेळ द्या कॉलेजबाबत माहिती काढा आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून घ्या कारण एक वेळ ऑप्शन फॉर्म भरला की डायरेक्ट पुन्हा पुढच्या शिवाय तुम्हाला तो एडिट करता येत नाही तर आहोत तर यासाठी काय करायचं आहे गुगल क्रोमवरती या आणि डी पोस्ट एच एस सी डिप्लोमा असं सर्च करा पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा या वेबसाईटवरती गेल्यानंतर वेगवेगळे कोर्स आहेत आपण डिप्लोमाचं पाहतोय डी फॉर्मवरती क्लिक करा डी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेला आहे तो जो ॲप्लिकेशन आय डी आहे आणि पासवर्ड आहे जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो डीई एन बावीसने सुरू होत आहे आणि पासवर्ड आहे ज्यामध्ये एक लेटर कॅपिटल एक स्मॉल आणि ॲटची एक, एक साईन आणि काही नंबर असेल असा पासवर्ड असेल उदाहरणार्थ जर माझा पासवर्ड मी सेट केला असेल आशिष ॲट द रेट एक दोन तीन किंवा पास ॲट द रेट दोन हजार तीन असे काही सायबर कॅपेवाल्यांनी देखील पासवर्ड सेट करून दिलेले आहेत तर कृपया तुमचा जो काही पासवर्ड आहे तो ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे ऑलरेडी रजिस्टर इथं मी एक डेमोसाठी लॉग इन करून दाखवत आहे अशा पद्धतीनं जेव्हा मी लॉग इन करतो ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड टाकून तर मला खाली दाखवत आहे इनकम्प्लिट ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड वन अर्थात कॅपराउंड वनचा ऑप्शन फॉर्म आपण भरलेला नाही त्यामुळे ते इनकम्प्लीट दाखवतो तो तो कशा पद्धतीने भरायचा आहे खाली सगळ्यात शेवटी इथं प्रोसिड टू सबमिट अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक आहे किंवा आणखीन एक ऑप्शन आहे या ठिकाणी तो म्हणजे साईडला डॅशबोर्डवरती क्लिक करा आणि डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन फॉर्म संदर्भात काही पर्याय आहेत जसं की फिल एडिट ऑप्शन फॉर्म त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा प्रोसीड करू शकता तर सगळ्यात इकडे एक जो पर्याय आहे तो निवडा शेवटी या खाली प्रोसीड टू सबमिट अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म कुठल्याही पद्धतीनं डॅशबोर्डचा ऑप्शन किंवा हा ऑप्शन कुठलाही निवडू शकता आता जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये एकूण चार स्टेप्स असणार आहेत मी सर्व डिटेल गोष्टी इथं करून दाखवणार नाही आहे आपण मागच्या वर्षी जो ऑप्शन फॉर्म भरलेला होता तो डेमो पण पाहू शकता इथे फक्त कशा पद्धतीनं प्रोसेस करायची आहे ते दाखवणार आहे कारण ज्या विद्यार्थ्याचा हा ऑप्शन फॉर्म आहे ॲप्लिकेशन आयडी त्याला आहे त्यालाही प्रोसेस करायची आहे पुढं तुम्हाला फक्त एक आयडिया यावी यासाठी एक डेमो दाखवतोय मी तर शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन म्हणजे तुम्हाला संपूर्ण एक जिल्ह्यानुसार फिल्टर अवेलेबल करून दिलेला असणार आहे म्हणजे सपोज तुम्ही एक स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट निवडला कॉलेजचा टाईप निवडला गव्हर्नमेंट एडेड एडेड असा ऑप्शन निवडू शकता प्रायव्हेट कॉलेज आणि त्यानुसार एक पहिल्यांदा तुम्ही एक लिस्ट बनवू शकता ज्या पद्धतीनं शॉपिंग ॲपवरती तुम्ही कार्टमध्ये काही आयटम्स खरेदी करता आणि नंतर पुन्हा त्यातून ॲड रिमूव्ह करू शकता तशाच पद्धतीनं होणार आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे सेट युअर प्रेफरन्स जी काही कॉलेजची यादी येईल त्यामध्ये प्रेफरन्स द्यायचं आहे एक क्रमांकाला कुठलं दोन क्रमांकाला कुठलं तीन क्रमांकाला कुठलं त्यानंतर जो ऑप्शन फॉर्म तुमचा तयार झाला आहे त्याची एक समरी दाखवली जाणार आहे ते पाहायचं की करेक्ट आहे का ते तसंच ठेवायचं आहे का आणि शेवटी कन्फर्म ऑप्शन फॉर्म ज्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी पासवर्ड या गोष्टी टाकून तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा असणार आहे तर इथे पाहू शकता पहिल्या स्टेपवरती आपण आहोत तर खाली काही पर्याय येत आहेत ते म्हणजे तुम्ही आता मी डेस्कटॉप मोड ऑन ठेवलेला आहे त्यामुळे मला इकडे साईडला काही ऑप्शन दिसत आहेत सो so, पहिल्यांदा तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता सिलेक्ट डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट हे ऑल केलेलं आहे इथं पण चेंज करू शकता सपोज सांगली आता इथे मी सांगली सिलेक्ट करत आहे त्यानंतर कोर्स स्टेटस जे साइडला ऑप्शन होते ते इकडे बाजूला पण दिलेले आहेत तर ऑल करा इथे त्यानंतर ऑल आणि ऑल करा मायनॉरिटी पण सिलेक्ट केलेली नाही ज्यावेळेस सर ज्यावेळेस सर्च कराल त्यावेळेस हे सगळे कॉलेज इथे अवेलेबल झालेले आहेत आणि कॉलेजचा चॉईस कोड इन्स्टिट्यूट कोड दिलेला आहे इन्स्टिट्यूटचं नेम दिलेला आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम दिलेला आहे आता ही सगळे कॉलेजची यादी आलेली आहे सपोज तुम्ही टी एफ डब्ल्यू एस यस केला असेल तर या ठिकाणी प्रत्येक कॉलेज टी एफ डब्ल्यू एस त्या कॉलेजचा जो चॉईस कोड आहे तो सेम कॉलेजचा आहे तसंच असणार आहे फक्त पुढे टी लिहिलेला असणार आहे किंवा मग कॉलेजच्या नावाच्या पुढं पण टी एफ डब्ल्यू एस लिहिलं असणार आहे तर त्या कॉलेजचं नाव दोन वेळा येईल जर तुम्ही टी एफ डब्ल्यू ला केलं असेल आता सेम कॉलेज जे नॉर्मली टाकतायत तेच सगळे टी एफ डब्ल्यू ला टाकायचे का स्पेसिफिक कॉलेज टी एफ डब्ल्यू ला टाकायचे त्यांचा प्रेफरन्स नंबर किती द्यायचा तर हे तुम्हाला ठरवायचं आहे त्यासाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ रेफर करा त्याशिवाय इतर जे मी फॅक्टर सांगितलेले आहे कॉलेज कोणतं जवळ आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पण पहा त्याशिवाय तुमचं जे काही कास्ट कॅटेगरी आहे त्यासाठी किती सीट वॅकेंट आहेत ते देखील पहा आणि यानंतर तुम्हाला इथे एक एक कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते पाहू शकता आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे कॉलेज स्टेटस सिलेक्ट केलेला आहे कोर्स स्टेटस सिलेक्ट केलेला आहे एक यादी आपल्यासमोर डिस्ट्रिक्ट वाईज आलेली आहे आता या यादीमधून मला जे कॉलेज हवे आहेत ते मी एक लिस्ट बनवून घेणार सपोज ही मी हे इथं आलेले सगळे जे कॉलेज आहेत ते निवडून घेतलेले आहेत एक एक सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर पुढे प्रोसीड करायचं आहे पुढे प्रोसीड केल्यानंतर आता प्रेफरन्स द्यायचा आहे या कॉलेजला जी यादी आपल्यासमोर अवेलेबल झालेली आहे ए आईदर तुम्हाला ते डिलीट करायचं आहे की ठेवायचं आहे हे निवडायचं आहे जेव्हा मी सेव्ह अँड प्रोसीड करू जर तुम्हाला काही ऑप्शन डिलीट करायचे असतील तर त्या ठिकाणी डिलीटही करू शकता जेव्हा सेव्ह अँड प्रोसीड करू तेव्हा पुढे प्रेफरन्स सेट करायला ऑप्शन येणार आहे आता ज्यावेळेस मी एखाद्या ऑप्शनवरती क्लिक करतो सपोज मी आप्पासाहेब वरती क्लिक केलं तर त्याला एक प्रेफरन्स येईल दुसऱ्या कॉलेजला क्लिक केलं तर तिथं दुसरा प्रेफरन्स येईल आज एक कॉलेजवरती क्लिक करेल त्यावेळेस त्या कॉलेजला त्या एक एक प्रेफरन्स सेट होणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा मला पुढे जाऊन सेव्ह अँड प्रोसीड करायचं ते सेव्ह होईल मी हा फॉर्म सेव्ह करत नाही कारण त्या कॅन्डिडेटला स्वतःला जे काही प्रेफरन्स द्यायचे तो देणार आहे मी फक्त एक एक्झाम्पल डेमो साठी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर पुन्हा ऑप्शन फॉर्मची समरी येईल तुम्ही कोणते कोणते कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत देन त्यानंतर कन्फर्म करायचा ऑप्शन फॉर्म ओ टी पी पासवर्ड वगैरे टाकून आणि मग तुमचा फॉर्म सबमिट होईल त्याची प्रिंट एक काढून ठेवा ऑप्शन फॉर्मची आणि अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म सबमिट होईल आता मागच्या वर्षीचा एक डेमो आहे टी एफ डब्ल्यू एस चा आणि नॉर्मल कॉलेज कोडचा सेम मेथड आहे या ठिकाणी तो देखील व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म संदर्भात ही माहिती आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या सर्वांसोबत शेअर करा थँक्यू